नमस्कार, शिक्षक भरतीविषयी महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहा, शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे अशा प्रकारची बातमी आहे. पहा, राज्य शासनाने भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलवरती शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी उमेदवारांना मंगळवारपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार 2 दिवसांमध्ये 82,000 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम डाउनलोड करण्यात आले आहेत. तब्बल 11,000 उमेदवारांनी शाळांचे प्राधान्यक्रम भरून ते लॉकही करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर पहिल्या 2 दिवसांमध्ये 82,000 उमेदवारांनी जे काही पसंतीक्रम आहेत ते जनरेट आणि डाउनलोड करून 11,000 उमेदवारांनी या ठिकाणी 2 दिवसांमध्ये पसंतीक्रम लॉक केले आहेत. गेल्या 8 वर्षापासून राज्यातील शिक्षक भरती बंद ठेवण्यात आली होती. मागील वर्षी भरतीवरील बंदी उठवण्यात आली. यासाठी पवित्र पोर्टलवरती 1,16,000 उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील 12,019 शिक्षकांची रिक्त पदे पोर्टलद्वारे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर या ठिकाणी फक्त 1,16,000 उमेदवारच या ठिकाणी पसंतीक्रम जनरेट आणि डाउनलोड करून ते लॉक करणार आहेत आणि त्याच्यामधून सुद्धा बरेच उमेदवार या ठिकाणी या गोष्टी करणार नाहीत. कारण पहा, ते इतर ठिकाणी जॉईन असू शकतील. म्हणजे पहा, 1,00,000 84,000 म्हणजे या ठिकाणी पहा 70 ते 80% उमेदवारांनी पसंतीक्रम जनरेट केले आहेत. त्यानंतर पहा, पोर्टलवरती तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे काही दिवस पोर्टल बंदच ठेवण्यात आले होते. तांत्रिक अडचणी दूर करून ते पुन्हा सुरू झाले आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शिक्षक भरती पारदर्शकपणे राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांनी युद्ध पातळीवरती काम सुरू ठेवलं आहे. म्हणजे पार लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत ते आयुक्तांचे सुद्धा ठिकाणी दिसून येत आहेत. ते स्वतः NIC उपस्थित राहून नियमित अधिकाऱ्यांकडून आढावा घेत आहेत. त्यामुळे पाय ठिकाणी जे काही काम आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे. जे काही विद्यार्थ्यांना अडचणी आहेत त्यासुद्धा या ठिकाणपासून सोडवण्याचं काम सुरू आहे. उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम डाउनलोड करणे आणि लॉक करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सध्या फक्त 82,000 उमेदवारांनी प्राधान्यक्रम डाउनलोड केले आहेत. 30 जूननंतर कोणत्याही कारणासाठी उमेदवारांना पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही. म्हणजे पाय ठिकाणी 82,000 उमेदवारांनी प्रसंतीक्रम जनरेट डाउनलोड केले आहेत. त्यानंतर पहा, बाकीच्या उमेदवारांनी या ठिकाणी 30 जूनपर्यंतच पसंतीक्रम डाउनलोड जनरेट करून ते असाईन आणि लॉकसुद्धा करायचे आहेत. आणि या ठिकाणी पहा, सांगण्यात येत आहे की 30 जूननंतर कोणत्याही प्रकारची जी मुदत वाढ आहे ती मिळणार नाही. त्यामुळे पहा, या ठिकाणी लवकरात लवकर जे काही बाकीचे विद्यार्थी राहिले असतील तर त्यांनी या ठिकाणी पहा पसंतीक्रम असाईन करून ते लॉक करायचे आहेत. त्याचनंतर ज्या विद्यार्थ्यांनी जनरेट डाउनलोड केले नसतील त्यांनी जनरेट करून असाईन आणि ते लॉकही या ठिकाणी पहा मुदतीच्या आधी करायचे आहेत. प्राधान्यक्रम लॉक झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येणार असून जुलै महिन्यात कोणत्याही परिस्थितीत शिक्षक भरती करण्याचा मानस असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या ठिकाणी 30 जूननंतर सगळ्यांचे पसंतीक्रम लॉक झाल्यानंतर मुदत संपेल. जर समजा काही विद्यार्थी राहिले तरीसुद्धा या ठिकाणी जर मुदत मिळाली नाही तर ते विद्यार्थी तसेच राहणार आहेत. परंतु या ठिकाणी पुढील प्रक्रिया सुरू होईल आणि जुलै महिन्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूचे जे काही उमेदवार असतील सिलेक्टेड झालेले त्यांना या ठिकाणी ऑर्डरही मिळतील. तर पहा, अशा प्रकारे पोर्टलवरती जे काही उमेदवारांनी माहिती जनरेट आणि डाउनलोड केले आहे त्यांची संख्या, त्याचप्रमाणे पहा किती उमेदवारांनी लॉक केली आहे 2 दिवसांमध्ये त्यांची संख्या, आणि यानंतर पहा 30 जूननंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसून या ठिकाणी पहा लवकरात लवकर आपले पसंतीक्रम जनरेट डाउनलोड करून असाईन आणि लॉक करायचे आहेत. तर पहा, अशा प्रकारे आपण एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. पहा, शिक्षक भरती संदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजली असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.